एक मोठी बातमी, लोकल प्रवासासाठी राज्य सरकारचा ठेंगा पाहायला मिळतोय। प्रवासी आंदोलकांच्या मागणीला राज्य सरकारने हरताळ फासलाय। लसीकरण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, मुंबई रेल्वे प्रवासी संघाची या संदर्भातली मागणी राज्याने फेटाळलेली आहे। कोरोना आज आलेला आहे, पण याच्या आधी कितीतरी साथी अशा येऊन गेले आहेत आणि मनुष्य आणि निसर्ग यांच्यामध्ये द्वंद्व कायमच चालत राहणार आहे। तर त्या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं आहे की ह्यात राजकारण न करता सामान्य प्रवासी, घर मजूर, शेत मजूर, आज ज्या महिला, त्यांचे पती कोरोनामध्ये ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, अशांच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही जाणा आणि रेल्वे सामान्य माणसासाठी सुरू करा, अशी मी कळकळीची विनंती करते। या न्यू लोकलच्या संदर्भात फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल, कारण आज आपण कितीही म्हटलं तरी कंट्रोलमध्ये आलो जरी असलो तरी पूर्णतः कोरोनामुक्त राज्य झालेलं नाही। आजही 8,000 ते 10,000 एक दिवस कमी एक दिवस जास्त, पण तो आकडा ज्या वेळेस मागच्या वेळेस कोरोना आला होता त्यावेळेस तो पीक पिरियडमध्ये जेवढा आकडा होता रोजचा तो आकडा आज सुद्धा आहे। अशा सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर ते विचारपूर्वकच निर्णय होण्याची आवश्यकता आहे। की राज्यकर्त्यांना याची संवेदनशीलता अजिबात दिसत नाही। राज्यकर्ते जे मुख्यमंत्री आहेत ते घरातच बसलेले आहेत आणि बरं ते स्वतः मर्सिडीज गाडी ड्राईव्ह करत जातात। आता जर सर्वसामान्य माणसाला मर्सिडीज काय टॅक्सी सुद्धा परवडत नाही ही परिस्थिती आहे, मात्र त्या माणसांनी त्याची रोजीरोटी कशी चालणार,